मिलेनियम इन्स्पायर इव्हेंटच्या तिसऱ्या दिवशी डॉक्टर भास बापट आणि डॉक्टर चंद्रशील भागवत यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी अशोक रूप नर्सरी यांच्या प्रात्यक्षिकांचा अनुभव घेतला. यावेळी शिक्षकांनी पाहुण्या वैज्ञानिकांशी चर्चा केली. आज आपण डॉक्टर चंद्रशील भागवतांशी थोडा गप्पा मारणार आहोत. डॉक्टर चंद्रशील भागवत हे आयसरमध्ये फॅकल्टी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा रिसर्च हा स्पेक्ट्रल थिअरी, अरिथमॅटिक अँड ज्योमेट्री ऑफ लोकली सिमेट्रिक स्पेसेस आणि नंबर थिअरीमध्ये आहे. तर आम्हाला काही प्रश्न आहेत जे ज्याची उत्तरं त्यांच्याकडनं आम्ही जाणून इच्छितो. सायंटिस्ट जे रिसर्च करतात तर त्याचा सामान्य लोकांना कळत नाही की ते खूप असं वर्ष रिसर्च करतात आणि मग त्याचा ॲक्च्युअल आपल्या ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल लाईफमध्ये कुठे कुठे उपयोग होतो त्याचा आणि कसा उपयोग होतो त्याचा, तर त्या बाबत काही. हां, आता सायन्समध्ये कसं आहे की काही सायन्समधले सब्जेक्ट असे आहेत की जे इनहरंटली प्युअर सायन्स किंवा ॲबस्ट्रॅक्ट सायन्स किंवा ॲबस्ट्रॅक्ट मॅथमॅटिक्सच्या स्वरूपाचे आहेत, तर त्याचा जे डेली लाईफमध्ये उपयोग असतोच असं नाही. काही सब्जेक्टचा असतो पण काही सब्जेक्टचा असतोच असं नाही. व्यावहारिकेचा पण उपयोग असतोच असं नाही, पण तरी एक ॲस्थेटिक प्लेजरसाठी आम्ही सायन्स करतो असं मी म्हणेन, स्पेशली मॅथमॅटिक्ससाठी जास्त लागतो. आणि असं पण आहे थोडंसं की आपल्या ओव्हरऑल ह्युमॅनिटी किंवा मानवजातीची जी टोटल ज्ञान आहे, बुद्धिमत्ता आहे, त्याच्यात आपण भर घेण्याचं पण काम करत असतो. हे जरी व्यावहारिक उपयोग नसला तरी ह्याचं एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती लॉंग लास्टिंग गोष्ट आहे. असं नाही की 5 वर्षांनी त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे जे मॅथमॅटिक्स आता आम्ही शिकतो ते कुठल्या ना कुठल्या स्वरूपात हजारो वर्ष सुरू. आज आपण बोलणार आहोत डॉक्टर भास बापट यांच्याशी. ते ॲटॉमिक कोलिजन आणि मॉलिक्युलर फ्रॅगमेंटेशन याच्याबद्दल त्यांचा अभ्यास चालू आहे. ते मिलेनियम इन्स्पायर सायन्स कॅम्प याच्यासाठी आज आमच्या शाळेत आलेले आहेत. तर सर, मला तुम्हाला इथे पहिला प्रश्न असा विचार असं वाटतो की 11वी आणि 12वीतील विद्यार्थ्यांचे शिक्षण ज्या पद्धतीने होते त्यातील एक गोष्ट तुम्ही सुचवू शकाल, गोष्ट जर तुम्ही बदलू शकाल तर ती कुठली आहे सर? मला असं विज्ञान शिक्षणाबद्दल बोलता असं मला असं वाटतं की एक महत्त्वाचा जो भाग आपल्या पाठ्यक्रमात राहून जातो तो म्हणजे प्रयोग करून निरीक्षण करण्याचं. त्याच्याबद्दल आपण जवळजवळ काही वर्गात करत नाही किंवा त्याच्यामध्ये पुस्तकांमध्ये काही जवळजवळ उल्लेख असतो, म्हणजे प्रयोगाचा उल्लेख असतो पण ते प्रत्यक्ष कधी केले जात नाही. पण तरी सुद्धा 11वी किंवा 12वी किंवा 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे काही प्रॅक्टिकल असतात ते त्या प्रत्येक शाळा करून घेत असतात, तरी सुद्धा पण हे लूप होल्स का आहेत? हो खरं, म्हणजे करून घेतात ते बरोबर आहे, पण प्रयोग हा एका ठराविक प्रकारे केला गेला पाहिजे असं आपण लिहून मुलांना देतो तेवढंच करतो, पण प्रयोगाचा हेतू तो नसतो. प्रयोगाचा हेतू असतो की जे काय होत आहे त्याचं निरीक्षण नीट करावं आणि त्या निरीक्षणातून आपण काहीतरी अंदाज बांधावेत किंवा आपले जे आपलं पूर्वज्ञान आहे ते तपासून बघावं त्या प्रयोगाच्या साठी. आपल्याबरोबर अशोक रुपनेर सर आहेत, त्यांनी 13 वर्ष एलकॉमध्ये काम केलेलं आहे, त्यानंतर सध्या ते 2 वर्ष आयसरमध्ये काम करणार आहेत. त्यांचं बेस ॲक्टिव्हिटी बेस लर्निंग या पॉईंट ऑफ व्ह्यू सगळं काम होतं. त्यांना थोडेसे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की ॲक्टिव्हिटी बेस लर्निंग हे किती आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं शास्त्र शिकतात? मला वाटतं सायन्स एज्युकेशनमध्ये, मॅथमॅटिक्स एज्युकेशनमध्ये, ओव्हरऑल एज्युकेशनमध्ये ॲक्टिव्हिटी असणं फार गरजेचं आहे. तर ओव्हरऑल आपण असं बघितलं की जर याला आपण कम्प्युटर समजला तर ब्रेनला, आणि जसं आपण कम्प्युटरला इनपुट देत राहतो तसं आपल्या या ब्रेनला इनपुट मिळतात मुख्यतः 5 सेन्सरी ऑर्गन असणार. आणि त्याच्या डोळा हा जो कम्पोनंट आहे ज्याने आपण सर्वात जास्त इनपुट देतो, म्हणजे आपण जो काही डेटा भरलेला आहे असं समजलं तर सर्वात जास्त डोळ्याने भरलेला आहे तो. त्यामुळे एखादी गोष्ट पाहणं फार प्रचंड महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जर त्या मुलाला ती गोष्ट हाताने करता आली तर ते सर्वात बेस्ट एज्युकेशन आहे. दिवसांती विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आज 3रा दिवस आहे आणि जरा सुद्धा वाटत नाही की आम्ही आमच्या घरापासून लांब आहोत. शिक्षकांबरोबर जरी असतो तरी आम्ही मित्रांसारखेच त्यांना अगदी बेसिक जरी प्रश्न असतो तरी विचारतो आणि तेही तितक्याच लो लेवलला येऊन सांगतात. आणि आयसरने जो हा इन्स्पायर कॅम्प केला आहे तो 9वीसाठी केला आहे, पण मी सांगेन की 8वीसाठी पण एक करावा आणि पुढच्या वर्षी आम्ही जेव्हा 10वीत असू 10वीसाठी पण एक करावा. आणि हा जो कॅम्प आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासारखं काहीच नाही आहे, कारण अतिशय व्यवस्थित नियोजन सगळं जे काही तुम्ही केलं आहे आयसरला, तर आयसरला आणि आयसर पुणे आणि मिलेनियम स्कूल या दोघांना मी धन्यवाद देतो. आज आमच्या शाळेत भास बापट म्हणून आयसरमधले शास्त्रज्ञ आले होते आणि त्यांनी मुलांशी फिजिक्स शिकणं कसं महत्त्वाचं आहे किंवा बेसिकली का शिकायचं याच्याविषयी चर्चा केली. ही
शब्दशः चर्चा झाली, त्यांनी काही सांगितलं असंच नाही. त्यांनी विविध प्रश्न विचारले आणि मुलांकडूनच उत्तरं काढून घेतली आणि त्याच्या बेसिसवर पुढे चर्चा केली.